ही कुठल्या शाळेत सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम नाही, तर हे चिमुकले विद्यार्थी चक्क शिकवण्याचं काम करतायत, ते देखील आपल्यापेक्षा लहान असलेल्या विद्यार्थ्यांना. अमरावतीतल्या घुईखेड इथल्या जिल्हा परिषद शाळेतलं हे चित्र. इथं चौथीतले विद्यार्थी पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. निरक्षरांची संख्या निश्चित करण्यासाठी शिक्षक नवभारत साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शिक्षकांवर सर्वेक्षणाची जबाबदारी आहे. मात्र शाळेच्या वेळेतच हे सर्वेक्षण सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक अभियानाचं सर्वेक्षण करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे या चिमुकल्यांना शिक्षकांची भूमिका बजवावी लागतीये. झी 24 तासनं हा सगळा प्रकार उघड केलाय. शाळेत जाऊन असा प्रकार माझ्या समोर आला की चौथ्या वर्गातली मुलगी आणि ते पहिल्या वर्गाला शिकवत होती. मग तिथे मी टीचरांना विचारलं, मॅडम हा प्रकार काय आहे? तर मॅडमचं उत्तर असं आलं होतं की साक्षरतेचं अभियान चालू आहे, तर सर्व मॅडम जे होत्या ते साक्षरतेच्या सर्वेसाठी गावात गेलेले आहे. घुईखेडच्या शाळेतला हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग आली आहे. शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. जी 24 तासवर आजच घुईखेड येथील शाळेची सर्वेक्षणाची बातमी ऐकली. या बातमीच्या अनुषंगानं या शाळेची चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल. शिक्षकांनी आपलं काम सांभाळून साक्षरता अभियान हा सुद्धा शालेय शिक्षणाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे आपलं काम सांभाळून हे सगळं करायचं आहे आणि त्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. अभ्यास बंद करून काय त्यांनी सर्वेक्षणावर जायचं नाही आहे आणि त्या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना निश्चितपणे दिल्या जातील. तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून शासनानं सर्व शिक्षा अभियान सुरू केलं. दरवर्षी राज्य सरकारमार्फत शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र शिक्षकच विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून जात असतील तर शिक्षणाचा खरा हेतू साध्य होणार कसा, हाच खरा सवाल आहे. आणि रुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.